त्यांना बघतो आहे ते घ्या. आणि तुमचे खूप मनापासून आभार, तुम्हाला नक्की भूक लागली असेल. आणि परत नक्की भेटू या मुद्द्यावर, मी थांबतोय. आणि खूप साऱ्या लवकर लवकर भेटू. आणि तुम्ही योजना करा, मी नक्की सगळ्या समितीचे आणि साहित्य संमेलन सुरू झाले त्याचं उद्घाटन झाले असंही मी हा. आणि सगळं मला ऐका खरं तर. आणि मी सगळ्यांची विशेषतः चांगले सरांची मी माफी मागतो की त्यांच्या नंतर मी बोलतोय. पण थँक्यू सो मच आणि सरांचा आभार. राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे, ऐतिहासिक संमेलन आहे, काय नेमकी आपल्या भावना आहेत? नाही, मला फार म्हणजे बुलढाण्यात पहिल्यांदा राज्यस्तरीय संमेलन होत आहे. आणि वामनदादा हे चवळीतले महाकवी होते, गायक होते. आणि त्यांचे विचार हे बाबासाहेबांनी जे विचार मांडले, समताधिष्ठित मूल्यांचा विचार करून समाज परिवर्तन, ते त्यांनी गाण्यातून शायरीतून आयुष्यभर जपले. आणि त्या वामनदादांच्या कवितेतून जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रसार होत आहे, तो आजच्या काळाला अगदी अनुरूप आहे. आणि अशा परिस्थितीत ते साहित्य संमेलन होत आहे, त्यामुळे वामनदादाच्या विचारांचा उजागर तर होतोयच, परंतु चळवळीचा देखील त्याला गती प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. वामनदादाचं साहित्य आज बुलढाण्यात होत आहे, परंतु कुठेतरी शासनाकडून दखल घेतली गेली पाहिजे आणि जन्मशताब्दी दिवस साजरा व्हायला पाहिजे. नाही, ऑफकोर्स शासनाच्या वतीने आम्ही सगळेजण असं आज ठरावही करू की महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डकांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं पाहिजे. निश्चितपणे मला वाटतं शासनाचा सकारात्मक विचार करून आम्ही सगळेजण त्यासाठी प्रयत्न करू.